आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरला जाणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची तयारी हे अंतिम टप्प्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक हे देहूत दाखल होऊ लागले. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून 24 जूनला प्रस्थान होणार आहे. या निमित्तानं संस्थान, ग्रामपंचायत, पिंपरी चिंचवड महापालिका यांनी पालखी सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. पालखी सोहळ्यासाठी शेतातील पेरण्यांची कामे उरकून मोठ्या संख्येने भाविक सोहळ्यात सहभागी होत असतात. यंदा पालखी सोहळ्यामध्ये राज्यभरातून 331 दिंड्या सहभागी होतील. भाविकांच्या सुरक्षेसाठी मुख्य मंदिरात 32 CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पालखीच्या इकडे 4 कॅमेरे तसेच GPS सिस्टीम बसवण्यात आली आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी रथ अब्दगिरी गरु टक्के चौरंग पाठ पादुका या सर्वांना चांदीचा मुलामा देण्यात आला. रंगरंगोटीची कामे ही अंतिम टप्प्यात आली आहेत. जाणून घेऊयात याच विषयी अधिक माहिती देहू संस्थान पालखी प्रमुख संजय मोरे यांच्याकडून. या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने संस्थांच्या वतीने ज्या आवश्यक ज्या सुविधा आहेत वारकऱ्यांसाठी देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. 30 कॅमेरे आम्ही मंदिरामध्ये लावलेले आहेत. पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि वारकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था आम्हाला करायची आहे आणि ती करत आहोत आम्ही. आता 24 तारखेला जो प्रस्थान सोहळा आहे तो या मंदिरामध्ये होणार आहे. 24 तारखेला दुपारी 2 वाजता प्रस्थान सोहळा कार्यक्रम होणार आहे. व संध्याकाळी पालखी मुक्कामाला इनामदारवाड्यामध्ये मुक्कामाला जाणार आहे. व दुसऱ्या दिवशी पालखी आकुर्डीकडे प्रस्थान करणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी MKN चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN प्रतिबिंब वास्तवतेचं.